देव देश आणि धर्मासाठी आयुष्य समर्पित करणारे संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात होणारे खोटे आरोप आणि त्यांचा अवमान सहन केला जाणार नाही असं ठणकावत आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला भिडेंविषयी अपशब्द काढणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत आणि भिडे यांच्या विरोधातील खोटे गुन्हे ताबडतोब मागं घ्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली भिडे यांच्या समर्थनार्थ इचलकरंजीमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये धारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते संभाजी भिडे यांच्यावर खोटे आरोप करून त्यांचा अवमान केला जात असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं ठणकावत आज इचलकरंजीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवतीर्थावर भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून आणि प्रेरणा मंत्रातून या मोर्चाला प्रारंभ झाला घोषणाबाजी करत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आला प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी मोसमी बरडे चौगुले यांची भेट घेतली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भिडे गुरुजींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे त्यामुळं तमाम धारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून भिडे गुरुजींबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि भिडे गुरुजींच्या विरोधातील खोटे गुन्हे मागं घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आणि राष्ट्रकार्यासाठी समर्पित झालेल्या अशा जीवनाला जर नावं ठेवत हो असतील तर ते आम्हाला मान्य नाही गुरुजींच्याबद्दल की ज्यांचं स्वतःचं जीवनच नाही ते सगळं पूर्णपणाने भारत मातेच्या कल्याणासाठी समर्पित झालेलं आहे त्या व्यक्तीवर कोणीतरी शंतोडे उडवत असतील त्यांचा अपमान करीत असतील ते आम्हाला हो मान्य नाही गुरुजी म्हणजे आमच्या सगळ्यांच्या ज्याला जनस्थान आहे असं अत्यंत तेजस्वी राष्ट्रकारी समर्पित झालेलं जीवन आहे भाई त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे इथं पर कोणीही त्यांच्या संबंधी अपमान करणार कामा नये येत्या बारा ऑगस्टला होणाऱ्या संभाजी भिडे यांच्या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि पंधरा ऑगस्टला गावोगावी भगवा ध्वज घेऊन फेरी काढण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी आनंदा सूर्यवंशी गणेश सुतार चेतन जाधव मंगेश मस्कर नागेश पाटील माळसाकांत कवडे यांच्यासह धारकरी